गेल्या 24 तासात नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून बुधवारी जिल्ह्यात 404 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर एकाच दिवशी 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडल्याने नागपूर प्रशासनाची झोप उडाली आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 404 नव्या बाधितांची भर पडली असून अतिशय तीव्र गतीने जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी शहरात 5221 व ग्रामीणमध्ये 2888 अशा जिल्ह्यात 8160 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी शहरातून 329, ग्रामीणमधून 49 व जिल्ह्याबाहेरील 26 अशा 404 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आले, तर दिवसभरात शहरातून एकूण 19 व जिल्ह्याबाहेरील 5 असे केवळ 24 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले. तसेच जिल्ह्यात बुधवारी आणखी 11 नव्या ओमायक्रॉन बाधितांची भर पडली असून जिल्ह्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 24 पोहोचली आहे. बुधवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून जिल्ह्यातील 11 रुग्णांचे अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. यामध्ये USA परत आलेल्या 32 व 22 वर्षीय तरुणांसह हनुमाननगर झोन परिसरातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.